केडगावमधील षणनगर येथील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव 2021 निमित्ताने आज सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आणि अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने आनंद ऋषी नेत्रालय आणि फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने सकाळी 11 ते 2 या वेळेत भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर डॉक्टर गोरे डेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत दंतरोग तपासणी शिबिर आयोजित केलं गेलं होतं. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक मंचच्या ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आरती करण्यात आली. या प्रसंगी फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष आणि समाजसेवक जालिंदर बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला. आनंद ऋषी नेत्रालय आणि फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून रुद्र युवा प्रतिष्ठान हे केडगाव भागातील ओंकारजी गारुडकर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज एक ह्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी आज एक मोठं मतुबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. त्याच्यामध्ये 100 पेक्षा अधिकच्या रुग्णांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, तपासणी झालेली आहे. आणि ज्यांना कोणाला याच्यामध्ये काही ऑपरेशनची आवश्यकता जर भासली तर त्यामध्ये अगदी मोफत हे ऑपरेशन देखील करून दिलं जाणार आहे. आणि संध्याकाळी देखील दंत तपासणी शिबिर हे देखील आयोजित केलं गेलेलं आहे. सालापतप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होत असते, त्यानिमित्तानं संध्याकाळच्या वेळेला महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं. पण ह्यावर्षी कोविडचं संकट असल्याकारणानं ह्या बाकीच्या कामांना फाटा देऊन एक मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी ओंकार व त्यांच्या सर्वांच्या तरुणांच्या पुढाकारातून आज घेण्यात आलेलं आहे. तर निश्चितच एक चांगला कौतुकास्पद उपक्रम आहे. आणि तरुणांनी देखील एक चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत असताना आरोग्याच्या तर अलीकडच्या काळामध्ये एक जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे शिबिर असतील, वेगवेगळे अनेक हॉस्पिटल नगरमध्ये जे काही उपलब्ध आहेत तर ते देखील असे 1-2-3 महिन्यातून एक शिबिर आयोजित करत असतात. तर असं सर्वांनी एकत्र येऊन संघटन करून ज्या भागांमध्ये जिथं आवश्यकता असेल त्या त्या भागांमध्ये एक चांगले शिबिर आयोजित करून तिथल्या रुग्णांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर शहरामध्ये करत सुरू केला पाहिजे. आणि त्याचा एक मोठं आज एक उपक्रम या ठिकाणी ओंकारजींनी पुढाकार घेऊन केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं फिनिक्स सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य जालू बबुर्डे यांनी लाखो लोकांना लाखो रुग्णांना एक दृष्टी देण्याचं काम केलं आहे. असं एक व्यक्तिमत्व देखील याच्यामध्ये खरं तर सहभागी असतं आणि त्यांचं देखील योगदान मोठं आहे. तर मी आज या शिबिराच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व आमच्या नगरवासियांना असेल ह्या रुद्र युवा प्रतिष्ठानच्या वतीनं देखील सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. 100 पेक्षा जास्त नागरिकांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. रुद्र प्रतिष्ठान मागील 3 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. रुद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. कोरोना काळात दररोज 1000 फूड पॅकेट्स गरजू व्यक्तींना पोहोचवण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलं असल्याची माहिती रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओंकार गारुडकर यांनी दिली आहे. रुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शिवजयंती उत्सव 2021 निमित्ताने यावर्षी आपण आरोग्य शिबिर शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये नेत्ररोग तपासणी शिबिर, त्याचबरोबर दंत तपासणी शिबिर आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेलं आहे. दरवर्षी रुद्र प्रतिष्ठानतर्फे आपण विविध सामाजिक उपक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने घेत असतो. त्यामध्ये दरवर्षी शिवमहाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. परंतु यावर्षी कोविड-19 प्रादुर्भाव बघता आपण सर्व नागरिकांच्या आरोग्य हितास्तव यावर्षी आरोग्य शिबिर घेण्याचं या ठिकाणी ठरवलं होतं. त्याचबरोबर विविध सॅनिटायझर वाटप असेल, मास्क वाटप असेल, असे छोटे खाणी कार्यक्रम पण आपण या आजच्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने घेतलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्व रुद्र प्रतिष्ठानचे सर्व सहकारी परिसरातील नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्वच उत्साहाने सहभागी झाले होते. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुमित शेळके यांनी गर्दीचा कार्यक्रम टाळून जनआरोग्य विचारात घेऊन नेत्र आणि दंत तपासणी शिबिर घेतल्याचं सांगितलं. रुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित शिवजयंती उत्सव 2021 या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. इतर मागील वर्षी आपण अन्नदानाचा कार्यक्रम घेत असतो, विविध स्पर्धा, विविध शिबिरं आपण घेत असतो. पण ह्यावेळेस कोरोनाचं संकट ध्यानीमनी घेऊन आपण अन्नदानाचा कार्यक्रम, ज्याने कोरोनाचे संकट होऊ शकते, गरजेचा कार्यक्रम टाळता, लोकांचा हिताचा विचार करता आपण
दंतरोग तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर योजनेचे ठरवले आहे आणि लोकांचा तसा प्रतिसाद पण भेटत आहे. आणि मी एकच सांगू इच्छितो की या सर्वासाठी की कार्यकर्त्यांनी रुद्र प्रतिष्ठान ट्रस्टच्या सर्व सहकारी मित्र परिवारांनी मेहनत घेतली आहे, त्यांचे आभार मानतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संकेत घोरपडे यांनी यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. रुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित 2021 शिवजयंती सोहळा दरवर्षीप्रमाणे आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो, तसंच यावर्षी कोविड-19 मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे यावर्षी आपण अन्नदानाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. तसेच यावर्षी आरोग्य शिबिर राबवले आहे. धन्यवाद. कार्यकर्ते मनीष दाणी यांनी शिबिरांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले आणि आभार मानले. ट्रस्ट आयोजित शिवजयंती सोहळा 2021 या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे आपण महाप्रसाद यावेळेस ठेवलेला नाही, कारण कोरोनाचं संकट वाढत चाललेलं आहे. त्या ती गोष्ट लक्षात घेऊन यावेळेस महाप्रसादाला पाठा देऊन आपण विविध आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेले आहेत, जसं की दंतरोग आणि नेत्र तपासणी आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे. तरी लोकांचा भरपूर प्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे. आणि मी एकच सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घ्या. यावेळी समाजसेवक जालेंदर बोरुडे यांनी रुद्र प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं. आज शिवजयंती निमित्त आपण या रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी जवळ आता हे 7-8 वर्ष आहे आपलं मोफत नेत्र तपासणीवर दंत तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. गारुडकर परिवार ओंकार गारुडकर असतील आणि गौरव गारुडकर असतील असे या युवा वर्ग. खरोखरच आपण आता शिवजयंती महापुरुषांच्या शिवजयंती उत्सव साजरे कसे करावेत या रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने जे आयोजन केलं जातं विविध शिबिरांचं, तो खरोखरच एक समाजाची सामाजिक बांधिलकी ठेवून हे मंडळ हा रुद्र प्रतिष्ठान आयोजित करतो. त्यासाठी आम्ही फिनिक्स फाउंडेशन असेल, आनंद ऋषीजी नेत्रालय असेल यांच्या वतीने आपण मोफत आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना अल्पदरात चष्मे आणि मोफत नेत्र शस्त्रक्रिया या ठिकाणी केली जाते. या कार्यक्रम प्रसंगी ओंकार गारुडकर, शुभम घोरपडे, विशाल नवघरे, प्रसाद मंडलिक, संकेत घोरपडे, राहुल शिंदे, सुमित शेळके, शिवम नवघरे, गौरव गारुडकर, प्रतीक एडके, आकाश गाणार, सोनू अकोलकर, तेजस अकोलकर, अनिकेत अकोलकर, तेजस पादीर, अमेय आरले, ऋषी कुलथे, किरण एडके, पप्पू सोनवणे, भूषण विभूते, शुभम मंडलिक, अभिजित बोरुडे, मनीष दाणी, अक्षय जंजाळ, दिलीप बोरुडे, सूरज राजपन, दादा म्हस्के, आशिष बोरुडे, वैभव गोरे, अक्षय लोंढे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.